नमस्कार, मी अर्चना मोहिते, चाइल्ड एंड पेरेंट डर्मेटोग्राफिक कन्सल्टंट. ब्रेन स्पार्कलच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मी फारच महत्त्वाचा विषय घेऊन आलेली आहे आणि तो म्हणजे मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवून त्यांच्या ब्रेनची डेव्हलपमेंट कशी केली पाहिजे तीही नॅचरल पद्धतीनं. पण अजूनही तुम्ही जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. मुलांचं मन चंचल असतं. ते जास्त वेळ कोणत्याही एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणून त्यांना या अस्थिर अवस्थेतून बाहेर कसं काढलं पाहिजे, त्यांची एकाग्रता स्मरणशक्ती कशी वाढवली पाहिजे, ब्रेनची डेव्हलपमेंट कशी वाढवली पाहिजे याची चिंता आणि काळजी प्रत्येक पालकांना आणि विशेषतः आईला वाटतच असते. म्हणून आपणच त्यांना या अस्थिर अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. ब्रेन डेव्हलपमेंटसाठी 3 ते 8 हे वय खूपच महत्त्वाचं असतं. त्यामुळे या वयापासूनच आपण त्यांच्या ब्रेनची डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. जसं आपल्या शरीराला आहार, विहार व निद्रा या गोष्टींची गरज असते, तसंच आपल्या ब्रेनला पौष्टिक आहार, व्यायाम व झोप या गोष्टींची गरज असते. आणि तरच मेंदूची कार्यक्षमता वाढते, मेंदूचा विकास होतो आणि स्मरणशक्ती टिकून राहते. आणि म्हणून मुलांना पौष्टिक आहार दिला पाहिजे. ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रोटीन, पोटॅशियम, विटॅमिन ए, विटॅमिन्स बी या न्यूट्रिशची गरज लागते. आणि त्यामुळे मुलांना पौष्टिक आहार हा दिलाच पाहिजे. मुलांच्या आहारात रंगीत फळं, रंगीत भाज्या दिल्या पाहिजे. त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात, त्यामुळे ब्रेनच्या न्यूरॉन्सला पोषण मिळतं. ड्रायफ्रूटसुद्धा मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूपच महत्त्वाचे असतात. त्यामुळे दररोज मुलांना बदाम, अक्रोड, अंजीर, खजूर, शेंगदाणे ह्या गोष्टी दिल्या पाहिजेत. अशा प्रकारे मुलांना परिपूर्ण आहार दिल्याने त्यातून त्यांना भरपूर प्रमाणात विटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, फायबर हे मिळेल आणि त्यांच्या ब्रेनचं पोषण होईल. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवून ब्रेनची डेव्हलपमेंट लवकर होईल. मुलांना रोज रात्री झोपताना 1 चमचाभर पाण्यात उगाळलेलं वेखंड दिलं पाहिजे. वेखंडाचा हा उगाळा मुलांना रोज दिल्याने त्यांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता तर वाढेलच, पण फीट येणं, फेफडं येणं अशा प्रकारे मेंदूचे विकारसुद्धा होणार नाहीत. स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी आपण मुलांकडून ब्रेनचे व्यायाम करून घेतले पाहिजेत. त्यामुळे त्यांचा ब्रेन जास्तीत जास्त ॲक्टिवेट होईल आणि त्यांच्या ब्रेनला जास्तीत जास्त प्रमाणात रक्तपुरवठा होईल. जास्त रक्तपुरवठा झाल्याने त्यांच्या मेंदूला जास्त प्रमाणात ऑक्सिजन आणि पौष्टिक घटकांचा पुरवठा होतो. मेंदूला व्यायाम देण्यासाठी आपण मुलांकडून ब्रेन गेम्स खेळून घेऊ शकतो. त्यामुळे त्यांचा ब्रेन जास्त तल्लख होईल. आपण मुलांकडून जगलिंग, पझल्स, चेस, क्रॉसवर्ड्स या गोष्टी करून घेऊ शकतो. जी मुलं लेफ्ट हँडेड आहेत त्यांच्याकडून राईट हाताने काम करून घेतलं पाहिजे आणि जी मुलं राईट हँडेड आहेत त्यांच्याकडून लेफ्ट हाताने काम करून घेतलं पाहिजे. असं केल्याने मुलांच्या ब्रेनचे दोन्ही भाग म्हणजे लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन दोन्हीही ॲक्टिवेट व्हायला मदत होते. स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी आपण मुलांना 8 या इंग्रजी अंकावर चालवलं पाहिजे. एखाद्या मोकळ्या जागेत 10 ते 15 फूट लांबीचा 8 हा इंग्रजी अंक रेखाटला पाहिजे आणि त्यावर मुलांना 15 ते 20 मिनटं चालवलं पाहिजे. असं केल्याने मुलांचे दोन्ही मेंदू म्हणजे लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन दोन्हीही डेव्हलप होतात आणि त्यांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढायला लागते. मुलांना वेगवेगळ्या भाषा बोलायला शिकवणं, वेगवेगळे डान्स शिकवणं, मुलांना वेगवेगळ्या फुलांचा गंध ओळखायला लावणं, त्यांना स्टोरीज त्यांच्या क्रिएटिव्ह माइंडने बोलायला लावणं, वेगवेगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट शिकायला लावणं अशा बऱ्याच गोष्टींनी मुलांचे ब्रेनचे दोन्ही भाग डेव्हलप व्हायला मदत होते आणि त्यांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.